अभिनेता चिन्मय उदगीरकर हा फार मोकळ्या स्वभावाचा आहे. स्क्रीनवर आणि नाटकात तो त्याच्या भूमिका नेहमी चोखपणे बजावत असतो. मात्र खऱ्या आयुष्यात देखील तेवढाच तो खेळकर आणि मन मोकळा आहे. सध्या चिन्मय एका प्रोजेक्टचं शूट करत आहे. या शूट दरम्यान त्याला मिळालेला वेळ हा चिन्मय व्हिडिओ बनवण्यात घालवत आहे. बघा चिन्मयचे हे मजेदार व्हिडिओज. नमस्कार, मी चिन्मय उदगीरकर. नमस्कार, आपल्या बरोबर आहेत परत आपले वनस्पती आणि प्राणीशास्त्र तज्ञ एनडी, प्रोफेसर एनडी, कोकण विद्यापीठ. आणि ते आता सांगणार आहेत आपल्याला की फणस हा न कापता कापाय का बरखा आहे, हे कसं ओळखून दाखवायचं काय. आता हा जो फणस आहे ना, तो अगदीच लहान फणस आहे. बरेच लोक असं विचारतात की कापाय की बरखा आहे, तर तो जोपर्यंत कोवळा असतो तोपर्यंत तो तसा ओळखता येत नाही. तो पिकल्यानंतर मग त्याच्यावर असं टकटक करून किंवा जो पिकतो त्यानंतर बरखा फणस. आपण खूप छान सांगितलं, टकटक करून टकटक करून म्हणते. पिकल्यानंतर टकटक केलं काय वेगळा आवाज निघतो दोन्ही मध्ये. हा जो आता तुम्ही आवाज बघताय हा टकटक आहे, आणि तो थोडा डबडब असा आवाज येतो पिकल्यानंतर. आणि बरखा फणस जो असतो ना, तो पिकल्यानंतर दोन अंगठ्याने तुम्ही असं उघडू शकता आणि कापायला तुम्हाला कंपल्सरी आवाज येतो आणि हत्यार लागतं. हत्यार लागतं कापायला तुम्ही. असा जो फरक आहे, मग डबडब आवाज कापामध्ये येतो का बरखामध्ये? दोन्हीमध्ये. फक्त कापा जो असतो ना तो थोडा कडक असतो, बरखा असतो तो एकदम सॉफ्ट असतो. तुम्ही हाताने थोडस प्रेस करून हे करू शकता. तुम्ही इथे आलात आणि तुम्ही आम्हाला ज्ञान दिलं की डबडब आवाज आला म्हणजे फणस पिकलेला असतो, आणि कापा जो असतो तो कापण्यासाठी कठीण असतो. मग तो कापावा लागतो सुरीने, चाकूने किंवा कोयत्याने. आणि जो बरखा असतो तो दोन अशा बोटामध्ये घेऊन चिमटीने काढतात. तुमच्या या नॉलेज बद्दल सर खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. पात्र एनडी सरांचे नॉलेज चालत चालत करूया. नमस्कार, मी तुम्हाला रेडी. नमस्कार, तुम्हाला मी नवीन ज्ञान देणार आहे. आपल्या बरोबर आहेत प्रोफेसर एनडी, कोकण विद्यापीठाचे ते वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्राचे अभ्यासक आहेत, गहरे अभ्यासक आहेत. हे फळ आम्ही डिस्कवर केले, याला म्हणतात कराणू. हे दोन प्रकारांमध्ये येतं, गोड आणि कडू. तर जे तुम्ही हे उकडून खाऊ शकता. जर तुम्ही ते गुळाबरोबर आणि खोबऱ्याबरोबर खाल्लं तर आहा हा म्हणजे राजेशाही एकदम. आणि जर तुम्ही ते उकडून त्याचे स्लाइस करून तुम्ही त्याच्याबरोबर काय मीठ आणि जर तिखट लावून खाल्लं तर चकडा म्हणून त्याचा वापर होऊ शकतो. चुकीची इन्फॉर्मेशन नाही. सॉरी, प्रोफेसरांचं म्हणणं वेगळं आहे. तर तुम्ही तसंही ते खाऊ शकता. हे कंदमूळ आहे का सर? ऍक्च्युली ते कंदमूळ आहेच. त्याचं जे मोठं फळ असतं, हा मोठं, तर ते जमिनीच्या आत असतं. जमिनीचा बटाटा रताळा जसं असतं तसं. आणि त्याला जी वेल येते, त्याला जी वेल येते, त्या वेलीला हे फळ लागतं. तर हे दोन प्रकार येतं, कडू आणि गोड, अशा दोन प्रकारामध्ये येतं. आणि जर तुम्हाला हे हवं असेल, खायचं असेल, तर तुम्ही या कर्जतमध्ये. आणि आमचा बघा कार्यक्रम सख्खी शेजारी. थँक्यू. ही आहे आपल्याला सांगतील आपल्या बरोबरचे ज्येष्ठ प्राणी तज्ञ, वनस्पती तज्ञ, कोकण विद्यापीठाचे माननीय एनडी सर. काय आहे ही? कुठली वनस्पती जर तुम्ही सांगितलं होतं, विसरलो मी. हे पांगिरा या झाडाचं फुल आहे, दाखवा जरावर. त्याची आता पानं सगळी झडली आहेत, पण फुलं अजूनही आहेत त्याच्यावर. खूप सुंदर फुल आहे हे, पांगिराचं फुल आहे. आणि ह्याचा थोडा आता तुम्हाला माहिती देतो. चला, कसं आहे, पांगिरा हे खूप पारंपरिक असं झाड आहे, ज्याची पानं आणि फुलं ही सजावटीसाठी वापरली जातात. आणि त्याची पानं जी आहेत त्यांना एक वेगळा फ्लेवर आहे. फ्लेवर आता बहुतांशी बऱ्याच मुंबईतल्या लोकांना हळदीच्या पानात जे पातोळे बनवतात ते माहिती आहे. पातोळे तो पदार्थ म्हणजे मोदकाचं सारण असतं ना, आणि मोदकाचं पीठ तांदळाचं, तर ते असं ते पातळ थापून त्यावर ते सारण घालून ती अशी करंजी सारखे फोल्ड करून उकडतात. तुम्ही स्वयंपाक तज्ञ पण असं. तर पांगिराच्या पानाला पण असं सेम वास येतो आणि उत्कृष्ट असा तो फ्लेवर असतो, पण लोकांना अजून त्याबद्दल माहित नाही. आपल्या जी पानं पडली आहेत. येस, तर हे जे आहे वनस्पती, ते झाड ते झाड आहे, तर त्याचं खूप हे आहे, महत्व आहे. तर आता त्याचं काय झालंय, कोकणात एक रोग आला आणि त्या रोगाने बरीचशी पांगिराची झाडं नष्ट झाली. तर त्याचं जतन करणं तेवढं गरजेचं आहे. तर एनडी सरांनी सांगितल्याप्रमाणे पानखेरा वनस्पती खूप महत्वाची आहे, हे झाड खूप महत्वाचं आहे, त्याचं जतन करा आणि आणि रक्षण करा. आणि ह्याच्या नावामागे पण
मोठा इतिहास आहे का? म्हणजे तो मी स्वतः सर्च केलाय. अरे बापरे, मला खूप वर्ष रिसर्च करायला. इतिहास तज्ञ पण सर. हा बोला. कारण ह्याचं एवढा रिसर्च मी केलाय ना, माझं आयुष्य पूर्ण रिसर्च. मुद्द्याचं बोला, मुद्द्याचं बोला. हा, तर हिमालयातून एक ऋषी आले होते. हिमालयातून आणि त्यांना ऋषी म्हटलं फुलं वगैरे देवाला लागणार होतं. जंगलात करताना ही वनस्पती होती आणि त्यांनी बघितलं तर फक्त फुलं राहिली आहेत. आणि ते इथे आल्यामुळे थोडं मराठी पण त्यांचं मिक्स होत होतं बोलण्यात. आणि ते बोलले की अरे या तो फुली फुल आहेत, इसका सब पानगिरा गिरा. अच्छा, पानगिरा सर डोक्यात बाटली घालली ना.